सर नेमकं काय सांगाल या घटनेबद्दल? सातारा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दत्तनगर कोडोली हे गाव आहे. आम्हाला थोड्या वेळापूर्वीच माहिती मिळाली की दत्तनगर या ठिकाणी एका विहिरीमध्ये बाळ पडलेलं आहे, मृत अवस्थेत आहे. तात्काळ आम्ही त्या ठिकाणी गेलो, माहिती घेतली असता त्या ठिकाणी लोकांच्याकडून माहिती अशी मिळाली की हे जे बाळ आहे हे मयूर मारुती सोनवणे राहणार दत्तनगर कोडली यांचं बाळ आहे. आणि त्यानंतर विचारपूस केली असता असं समजलं की त्याचाच सक्का भाऊ मयूर मारुती सोनवणे यांचा सक्का भाऊ अक्षय मारुती सोनवणे याने सकाळी 8 ते 8:30 वाजायच्या दरम्यान मुलाला चॉकलेट देतो असे सांगून घेऊन गेला. आणि त्याला त्या विहिरीच्या जवळपास गेल्यानंतर त्याच्या डोक्यात आलं की ह्या बाळाला आपण विहिरीत टाकून त्याचा खून करायचा आहे. त्याचं कारण असं होतं की त्याचे हा जो अक्षय मारुती सोनवणे जो आहे याचे आईवडील, हा जो आरोपी आहे याचे आईवडील त्यास त्रास देतात, या कारणावरून तो राग कोणावर तरी काढायचा म्हणून ह्या बाळाला त्यांनी विहिरीमध्ये टाकलं आणि त्याचा खून केलेला आहे. आम्ही तात्काळ त्या मुलाला बाहेर काढलेलं आहे, परंतु तो मृत अवस्थेत बाळ आहे. सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी इन्क्वेस्ट पंचनामा पोस्टमार्टमसाठी ते बाळाची बॉडी पाठवण्यात आलेली आहे आणि लगेचच आरोपीलाही आम्ही ताब्यात घेतलेलं आहे, त्याच्याकडे चौकशी चालू आहे. आणि त्याप्रमाणे जो मयूर मारुती सोनवणे हा बाळाचा वडील आहे त्यांची आम्ही तक्रार घेऊन 302 मर्डरचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटकेची कारवाई करत आहोत. साहेब, आरोपीला तुम्ही ताब्यात घेतल्यानंतर प्राथमिक त्यांनी काय सांगितलेली आहे माहिती, का असं कृत्य केलं एवढ्या लहान लेकरावर? आरोपीला आम्ही चौकशी केली असता आरोपीचं असं म्हणणं आहे की माझे आईवडील म्हणजे आरोपीचे आईवडील हे मला विनाकारण त्रास देतात, घरगुती छोट्या छोट्या कारणावरून त्रास देतात, माझ्याकडे एक वाईट नजरेने बघतात आणि माझा जो सक्का भाऊ आहे म्हणजे बाळाचा भाऊ बाळाचे वडील याला चांगलं बघतात. आणि तो राग माझ्या मनामध्ये होता आणि तो राग काढण्यासाठी मी बाळाला विहिरीमध्ये टाकून दिला असं त्यांनी सांगितलेलं आहे.